तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर सिक्स आणि एक्झाम्पल नंबर सेवन अशा या दोन एक्झाम्पलचं आपण स्टडी केलेला आहे ठीक आहे ही दोन्ही एक्झाम्पल आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड या मेथडने आपण ती सॉल्व केली ठीक आहे तर या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण जे एक्झाम्पल आतापर्यंत बघत आहोत तो टॉपिक आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे ठीक आहे मागच्या लेक्चरमध्ये तो कम्प्लीट झालेला आहे so, सो आजच्या या लेक्चरपासनं आपण जे स्पेशल इंटीग्रल या टॉपिकवरील जे थ्री टाईपचे एक्झाम्पल्स आहेत त्यापैकी आपला फर्स्ट कंप्लीट स्क्वेअरचा होता ठीक आहे आणि उरलेले दोन टॉपिक जे आहेत जे दोन टाईपचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत ठीक आहे तर डायरेक्टली आपण त्याची थिअरी आपण अभ्यास होऊया बघा इथे बघा मागच्या लेक्चरपर्यंत जे आपण अभ्यासलं स्टडी केला ज्या एक्झाम्पलचा स्टडी केला ते सर्व आपण या फर्स्ट टाईपमध्ये आपण अभ्यासलेलं आहे ठीक आहे म्हणजे कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड त्याची ही सर्व थेरी आपण अभ्यासलेली आहे सो हा टाईप आपला फर्स्ट होता ठीक आहे एक्झाम्पलचा हा टाईप फर्स्ट होता आता त्यानंतर आपण सेकंड टाईपकडे जाऊया बघा थ्री पॉईंट टू पॉईंट फाईव्ह हा टॉपिक आहे आपला सेकंड टाईप आहे एक्झाम्पलचा आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे कशा पद्धतीने त्याचं इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे बघा आधी त्या एक्झाम्पलचा टाईप कशा पद्धतीने आहे ते व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे एक्झाम्पलचे टाईप ते एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ज्या टाईपचे जर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये आले क्वेश्चनमध्ये जर विचारले तर तुम्हाला त्या मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत ठीक आहे थी। तर फर्स्ट होती कम्प्लिटिंग आणि आता हा सेकंड टाईप कसा आहे बघा इथे टाईप या पद्धतीने दिलेला आहे बघा इंटिग्रेशन वन अपॉन वरतीनिमेरेटरला वन आहे आणि डिनॉमेटरला इथे तिन्ही टाईप हे डिनॉमेटरलाच कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित ठीक आहे डिनॉमेटरची टर्म डिफरंट डिफरंट आहे so, सो इथे डिनॉमिटरला काय आहे बघा ए इंटू सायन्स स्क्वेअर एक्स प्लस बी इंटू कॉ स्क्वेअर एक्स प्लस सी इन्टू डी एक्स ठीक आहे या पद्धतीने हे इंटिग्रेशनचा टाईप आहे या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत आता ठीक आहे काय आहे डिनॉमिटरला ए इंटू सायन्स स्क्वेअर एक्स प्लस बी इंटू कॉ स्क्वेअर एक्स प्लस सी ठीक आहे या पद्धतीने टर्म असणार आहे आता थोडंसं इथे केअरफुली जर बघितलं तर इथे काय दिसतंय आहे तुम्हाला ट्रिकोनॉमेट्रिकचे फंक्शन आहे बरोबर ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन यूज झालेलं आहे सो इथे आपल्याला ट्रिकॉनोमेट्रिक फंक्शन यूज झाल्यामुळे आपल्याला सबटी वळावं लागणार आहे ठीक आहे आपल्याला सबटी अप्लाय करावी लागेल पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना ठीक आहे तर बघा या टाईपचं हे एक्झाम्पल आहे आणि आता इथे आपल्याला काही स्टेप दिल्या फोर स्टेप दिलेल्या आहेत या फोर स्टेपने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ठीक आहे तर आपण ह्या स्टेप देखील बघूया ओके तर बघा स्टेप नंबर फर्स्ट काय आहे बघा या टाईपचं जर एक्झाम्पल असेल या पद्धतीने जर एक्झाम्पल आपल्याकडे घेऊन असेल तर या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे सो बाय स्टेप नंबर फर्स्ट डिवाईड द न्युमॅरेटर अँड डिनॉमेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स ऑर सायन्स स्क्वेअर एक्स कळत आहे म्हणजे काय करायचं आहे की या टाईपचं जर एक्झाम्पल आपल्याकडे घेऊन असेल तर आपल्याला कॉस क्य स्क्वेअर एक्स किंवा सायन्स स्क्वेअर एक्स या दोनपैकी कोणतीतरी एकच निवडायची आहे एकतर एक कॉस निवडा किंवा साईन निवडा साईन फंक्शन निवडा त्या कॉस्क्वेअर एक्सनी किंवा सायन्स स्क्वेअर एक्सनी न्युमॅरेटरला पण डिवाईड करायचं आहे आणि डिनामेटरच्या टर्मला पण डिवाइड करायचं आहे लक्षात येते ही झाली आपली स्टेप नंबर फर्स्ट लक्षात येते बघा त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे इन डिनॉमेटर रिप्लेस सिक्स स्क्वेअर एक्स बाय वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स ठीक आहे डिनॉमेटरला आपल्याला ह्या पद्धतीने टर्म भेटेल सेक्स स्पेअर एक्सची ती आपल्याला रिप्लेस करायची आहे वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे जे आपण थ्री आयडेंटिटी बघितलेले आहेत त्या आयडेंटिटीपैकी ठीक आहे त्यानंतर आणि अजून एक ऑर कोसेक्स स्क्वेअर एक जर असेल तर आपल्याला रिप्लेस करायचं आहे वन प्लस कॉट स्क्वेअर एक्स ठीक आहे ह्या तोंड टम बघा जर सेक्स स्क्वेअर जर असेल तर वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि जर कोशिक स्क्वेअर एक्स असेल तर वन प्लस क्वाट स्क्वेअर एक्स ह्या दोन टर्म आपल्याला अप्लाय करायचे आहेत ठीक आहे या दोनपैकी कोणती तरी एक टर्म आपल्याला एक्झाम्पलमध्ये भेटणार आहे कारण आपण इथे कशाने डिवाईड करतोय बघा ह्या टर्म का भेटत आहे लक्षात आहे पुढे एक्झाम्पलमध्ये तर आपल्याला येणारच आहे त्यावेळेस आणखीन चांगलं ग्रेट समजेल पण इथे पण समजून घ्या आपल्याकडे इथे काय आहे बघा डिनॉमिटरला सायन्स स्क्वेअर एक्स आहे बरोबर नंतर काय आहे कॉस कॉस स्क्वेअर एक्स आहे तर आपल्याला इथे बघा फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचंय डिवायड द न्युमॅरेटर अँड डिनॉमेटर बाय कॉस्क्वेअर एक्स ऑर सायन्स स्क्वेर एक्स ठीक आहे आपल्याला दोनपैकी कोणतं एक फंक्शन निवडायचं एक तर कॉसने डिवाईड करा किंवा ने करा तुमच्या मर्जीनुसार आहे ते ठीक आहे कोणत्याने डिवाइड करू शकता सो so, सपोज मी जर कॉस हे जर फंक्शन अप्लाय केलं म्हणजे कॉसने जर डिवाईड केलं न्युमॅरेटरला आणि डिनॉमेटरला तर बघा ह्याच एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊया ह्या टाईपमध्ये सपोज मग इथे डिवाईड केल्यानंतर किती भेटेल आपल्याला न्युमॅरेटरला बघा डिवाइड करून वन आपण किती भेटेल आपल्याला कॉस स्क्वेअर एक्स भेटेल बरोबर आणि इथे डिनॉमेटरला किती भेटेल ए इंटू सायन्स स्क्वेअर एक्स आपण कॉस स्क्वेअर एक्स बरोबर त्यानंतर प्लस बी इंटू अपॉन आपण एक्स बरोबर त्यानंतर प्लस सी अपॉन कॉस्क्वेर एक्स लक्षात येत नाही या पद्धतीत टर्म भेटेल आणि सायन्स स्क्वेरेक्स आपण कॉस्क्वेरेक्स म्हणजेच काय भेटेल आपल्याला टॅन्स एक्स लिहिता येईल बरोबर ना सायन्स स्क्वेअर सायन्स स्क्वेअर एक्स किंवा सायन एक्स आपण कॉस एक्स म्हणजेच कोणती आयडेंटिटी असते तर टॅन एक्स असते म्हणजेच सायन्स स्क्वेअर एक्स आपण कॉस्क्वेअर एक्स असेल तर आपल्याला लिहिता येईल टेनस्क्वेअर एक्स लक्षात येते ना त्याच्यानंतर कॉस्क्वेअर एक्स आपण कॉस्क्वेअर एक्स म्हणजेच ते वन होऊन जाईल आणि न्युमेरेटरला काय भेटेल वन आपण कॉस्क्वेअर एक्स म्हणजेच आपल्याला लिहिता येईल सेक्स स्क्वेअर एक्स बरोबर आणि म्हणून आपण इथे रिप्लेस काय करतो की सिक्स स्क्वेअर एक्स रिप्लेस बाय वन प्लस टेन स्क्वेअर एक्स ठीक आहे आता इथे आपण कॉसने डिवाईड केलं त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने टर्म भेटली ज्यावेळेस आपण सायन्स स्क्वेअर एक्सने डिवाईड करू त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने टर्म भेटेल लक्षात येते म्हणजे आपण ज्यावेळेस कॉसने करेल त्यावेळेस ही ले ले ही टर्म यूज करायची आहे आणि साईनने ज्यावेळेस डिवाईड करेल त्यावेळेस आपल्याला ही टर्म भेटेल त्यावेळेस आपल्याला हे रिप्लेस करायचं आहे लक्षात येते ही झाली आपली स्टेप नंबर सेकंड आता त्यानंतर बघा डिवाईड करून झाल्यानंतर आपल्याला हे रिप्लेस करायचं आहे आणि रिप्लेस केल्यानंतर आपल्याला टॅनच्या टर्ममध्ये ते इक्वेशन भेटणार आहे ती टर्म भेटणार आहे सो मग स्टेप नंबर थर्डमध्ये काय करायचं आहे बघा स्टेप नंबर थर्ड पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी ठीक आहे म्हणजे आपल्याला ते टॅनमध्ये भेटणार तर मग आपल्याला टॅन एक्स इज इक्वल टू टी पुट करावं लागेल आणि जर आपण सायन्स स्क्वेअर एक्सने जर या इक्वेशनला या इंटिग्रेशनला जर डिवाईड केलेलं असेल तर आपल्याला इथे कोसेस स्क्वेअर एक्स हा रिप्लेस करता येईल वन प्लस कॉट स्क्वेअर एक्सने आणि वन प्लस क्वाट स्क्वेअर एक्सच्या ऐवजी मग आपल्याला इथे कॉट एक्स इज इक्वल टू टी पूट करावं लागेल ठीक आहे या पद्धतीने आणि जर कॉस स्क्वेअर एक्सने केलं तर आपल्याला टॅन एक्स इज इक्वल टू टी पूट करावं लागेल ठीक आहे सब्टिट्युशन आपल्याला चूज करावी लागणार आहे ह्या दोन सब्टीट्युशन लक्षात येते हे लक्षात घ्या व्यवस्थित त्यानंतर सो दॅट द इंटिग्रे रिड्यूस द फॉर्म इंटिग्रेशन वन अपॉन ए टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी ठीक आहे टू डी टी या पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन भेटेल म्हणजे बघा या पद्धतीने आपल्याकडे इंटिग्रेशन होतं आणि ते कन्वर्ट कशामध्ये केलं आपल्याला इन टर्म्स ऑफ टीमध्ये म्हणजेच क्वाडेटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलेला आहे ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल हा फॉर्म कोणता आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म आहे वन आपण क्वाडेटिक इक्वेशन आणि हे इंटिग्रेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं हे आपण फर्स्ट टाईपमध्ये अभ्यासलेलं आहे ठीक आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं आहे ठीक आहे आणि मग इथून पुढची प्रोसेस आपल्याला सगळी माहीत आहे मग ती प्रोसेस आपल्याला इथे आप अप्लाय करायची आहे म्हणजे टाईप फर्स्टची सर्व प्रोसेस आपल्याला इथे अप्लाय करायची आहे लक्षात येते मग सो स्टेप नंबर फोर काय आहे यूज अ स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युला अँड एक्सप्रेस द रिजल्ट इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजेच आपल्याला त्या फर्स्ट टाईपने हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ठीक आहे आणि फायनली आपल्याला ची व्हॅल्यू पुट करून द्यायची आहे जी आपण घेतली आप होती ती कळते ही कंप्लीट प्रोसिजर आहे ह्या टाईपच्या एक्झाम्पल्साठी बघा मी पुन्हा एकदा सांगतो एकदम सिम्पल आहे आपल्याला ह्या टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर कोणतं तरी एक फंक्शन निवडायचं आहे एक तर कॉस निवडा किंवा साईन निवडा दोन फंक्शन असतात आपल्याकडे ठीक आहे ना एक तर कॉस निवडा किंवा साईन निव साईन फंक्शन निवडा त्यापैकी कोणत्या तरी एका फंक्शनने डिवाईड करायचा आहे जर कॉस स्क्वेअर एक्सने जर डिवाईड केलं तर आपल्याला सेक्स स्क्वेअर एक्स हा रिप्लेस करायचा आहे वन प्लस टेन स्क्वेअर एक्सने ठीक आहे आणि जर साईन स्क्वेअर एक्सने जर डिवाईड केलं तर आपल्याला कस स्क्वेअर एक्सची टर्म भेटेल ती रिप्लेस करायची आपल्याला वन प्लस कॉट स्क्वेअर एक्सने ठीक आहे ही झाली आपली स्टेप नंबर सेकंड आणि त्यानंतर आपण ह्या दोन टर्म जी टर्म भेटेल आपल्याला त्या टर्मनुसार आपल्याला इकडे सबटीट्युशन घ्यायची आहे जर वन प्लस टॅन स्क्वेअर एक जर भेटली तर आपल्याला टॅन एक्स घ्यायचं आहे आणि जर इथे वन प्लस कॉट स्क्वेअर एक जर भेटली तर म्हणजे ऐवजी आपल्याला टीपूट करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने सब्टीट्युशन घ्यायचे आहे आणि सब्टीट्युशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने क्वाटेटिक इक्वेशन भेटेल ठीक आहे वन आपण डिनॉमिटरमध्ये क्वांडिटिक इक्वेशन असेल आणि हा टाईप आपण मागच्या लेक्चरमध्ये सॉल्व केलेला आहे त्या टाईपनुसारच ह्या इंटिग्रेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने या फोर स्टेप्स आहेत आणि आपल्याला या फोर स्टेपने ही इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे तर आता जी थर्ड नंबरची जी थेरी आहे ती देखील आपण अभ्यासून आप घेऊया ठीक आहे म्हणजे डायरेक्टली आपण टाइप टाईपवरील एक्झाम्पल आपण बघूयात तर बघा टाईप नंबर थ्री पॉईंट आहे थ्री पॉईंट टू पॉईंट सिक्स ठीक आहे आता इथे कशा पद्धतीने इंटिग्रेशन आहे बघा तर इथे या टाईपमध्ये इंटिग्रेशन आहे बघा आपल्याकडे इंटिग्रेशन वन अपॉन ए इंटू साईन एक्स प्लस बी इंटू कॉस एक्स प्लस सी ठीक आहे या पद्धतीने आहे त्या आणि या टाईपमध्ये काय डिफरन्स आहे तर इथे आपल्याला सायन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये आहे ठीक आहे इथे आपल्याला स्क्वेअरिंग नाही दिलेलं इथे विदाउट स्क्वेअरिंगमध्ये आहे तर या टाईपमध्ये जर एक्झाम्पल असेल तर आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे बघा तर इथे आपल्याला डायरेक्ट सब्टिट्युशन पुट करायचे आहे म्हणजे कोणते सब्टिट्युशन घ्यायची आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तर कोणती आहे टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू टी हे पूट करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण हे पूट करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय काय चेंजेस होतील बघा देन ह्या आयडेंटिटी आपल्याला पुढे यूज करायच्या आहेत जे एक्झाम्पलवरती डिपेंड आहे ठीक आहे तर बघा हे व्यवस्थित समजून घ्या फक्त कारण पुढे ते अप्लाय करायचं आहे लक्षात काय ठेवायचं आहे फक्त एवढी टर्म लक्षात घ्यावी ह्या टाईपचं जर एक्झाम्पल आलं म्हणजे सायनेक्स फक्त कॉसेक्स जर जर डिनॉमिटरला जर भेटत असेल तर आपल्याला टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू टी पुट करायचं आहे इथे बघा आता ज्यावेळेस आपण टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू टी ह्या अप्लाय करणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय काय भेटेल बघा आणि ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन घेतो त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो बरोबर ना मग इथे आपल्याला डेरिव्हेटिवने काय भेटेल बघा इथे फर्स्ट जे सॉल्व्ह केलेलं आहे तेच इथे कशा पद्धतीने भेटेल मी सिम्पली सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो जर टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू जर टी असेल तर हा जर टॅन जर मी इकडे नेला तर तो इनव्हर्स येईल बरोबर म्हणजे एक्स बाय टू इज इक्वल टू टॅन इनव्हर्स टी भेटेल बरोबर ना आणि टॅन इनव्हर्स टी आणि जर एक्ससाठी जर सॉल्व केलं तर एक्स इज इक्वल टू टू इंटू टेन इनवर्स टी भेटेल आणि जर टेन इनवर्स टीचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला काय भेटेल ही टर्म भेटेल बघा डायरेक्टली ही सोल्युशन भेटेल टी सॉरी टू इंटू वन आपण वन प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी या पद्धतीने सोल्युशन भेटेल कळतंय आपण फक्त या टमवरनं एक्ससाठी सॉल्व केलं आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर आपल्याला ही टर्म भेटेल डायरेक्टली लक्षात येते या पद्धतीने आहे इथे थोडंसं वेगळ्या मेथडने सॉल्व केलेलं आहे वेगळ्या म्हणजे डायरेक्टली इथे डेरिवेटिव अप्लाय केलेला आहे इनवरच्या भाषेमध्ये जर डेरिवेटिव अप्लाय केला तर आपल्याला डायरेक्ट सोल्युशन भेटेल आणि जर असा डायरेक्ट इथे डेरिवेटिव अप्लाय केला तर आपल्याला या स्टेपने ही स्टेपलाची सोल्युशन भेटेल आपल्याला कळतं या पद्धतीने आहे ते आता सेकंडमध्ये बघा सेकंड काय आहे ते सायन एक्स इज इक्वल टू साइन एक्स ही आयडेंटिटी मला लिहिता येईल आता इथे टॅनच्या भाषेमध्ये लिहिलेली आहे ठीक आहे आता इलेवन्स स्टँडर्डमध्ये तुम्ही अभ्यासलेला असेल की सायन्सची आयडेंटिटी ही टॅनच्या भाषेमध्ये कशा पद्धतीने असते बघा मी तुम्हाला त्या बुकमध्ये नेतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे इलेवन स्टँडर्डमधील काही ट्रिकोनॉमेट्रिकचे मी काही पॉईंट घेतलेले आहेत जे आपल्याला आता पुढे यूज करायचे आहेत ठीक आहे सो बघा हे जे काही डबल अँगलचे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला पुढे अप्लाय करायचे आहेत सो so, मी आधी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो की ते कशा पद्धतीने आहे साईन टू थिएटाचा सा फॉर्म्युला असतो टू साईन थिटा इंटू कॉस थिटा आणि जर टॅनच्या भाषेत जायचा असेल तर तो टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा ठीक आहे आत्ताच बघितलं आपण ते ते अप्लाय करायचं आहे तिथे सो so, मी तो फॉर्म्युला आधी एक्सप्लेन करतो इथे त्यानंतर सेकंड कोणता आहे बघा कॉस टू थिटाचा आहे कॉस टू थिटा आपल्याला एक्सप्रेस करता येईल कॉस स्क्वेअर थिटा मायनस सायन स्क्वेअर थिटा किंवा टू कॉसक्वेअर थिटा मायनस वन ठीक आहे आणि तोच जर मला टॅनच्या भाषेत लिहायचा असेल तर वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपण वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा ठीक आहे आता याची प्रूफ देखील खाली इथे दिलेला आहे प्रत्येक टमचं प्रूफ दिलेलं आहे इलेवन स्टँडर्डच्या बुकमध्ये तुम्ही ते अपेसू शकता ठीक आहे आणि अजून काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत थ्री तिटासाठी देखील आहे इथे बघा ट्रिपल अँगल फॉर्म्युलेज इथे आहे बघा सायन थ्री थिटा इथे थ्री साईन थिटा मायनस फोर साईन क्यूब थिटा त्यानंतर कॉस थ्री थिटा आहे फोर कॉस क्यूब थिटा मायनस थ्री कॉस थिटा त्यानंतर टॅन थ्री थिटा इज इक्वल टू थ्री टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थी। आप 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 थीटा आपण वन मायनस थ्री टेन स्क्वेअर थीटा ठीक आहे हे ट्रिपल अँगलचे आहेत आणि ते डबल अँगलचे आहेत ते फॉर्म्युले आपल्याला इकडे अप्लाय करायचे आहेत तर बघा आता आपण आपल्या इंटिग्रेशनच्या टॉपिकडे येऊया तर बघा आत्ताच आपण बघितलं इलेवन स्टँडर्डच्या बुकमध्ये आपण बघितलं की सायन टू थिटा आपल्याला लिहिता येतो टू टेन थीटा आपण वन प्लस टेन स्क्वेअर थीटा मग तोच फॉर्म्युला इथे आपल्याला टॅन एक्स बाय टूच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहिता येईल तर सायन एक्स इज इक्वल टू टू टेन थिटाच्या ऐवजी आता इथे किती रिप्लेस करायचं आहे एक्स बाय टू म्हणजे इथे एक्स बाय टू अपॉन वन प्लस टेन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी एक्स बाय टू आपल्याला पुट करायचा आहे सो मग तो फॉर्म्युला कशा पद्धतीने होईल टू टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर टी म्हणजेच किती आहे टेन एक्स बाय टू आहे म्हणून टू इंटू टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर ठीक आहे कारण इथे टेन स्क्वेअर एक्स बाय टू आहे म्हणजेच आपल्याला चा डायरेक्ट स्वेअर होईल कारण टॅन एक्स बाय टू म्हणजे किती आहे टी आहे ती इथे पुट करायची आहे फक्त लक्षात येते म्हणजे साईन आपण थोडक्यात काय केलं साईन एक्स जे फंक्शन आहे ते टीच्या भाषेमध्ये लिहिलं आणि म्हणजेच टू टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये ते लिहिता येईल लक्षात येते या पद्धतीने फक्त ही सबस्टिट्यूशन अप्लाय केल्यानंतर काय काय चेंजेस होतात फंक्शनमध्ये ते आपल्याला इथे आधीच अभ्यासून दिलेलं आहे ते पुढे एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट अप्लाय करायचं आहे बघा त्यानंतरची ही थर्ड केस आहे की जर कॉस्ट फंक्शन असेल तर ते टॅनमध्ये कसं कन्वर्ट करायचं तर त्यासाठी आपल्याला तो कॉस्ट टू थिटाचा टॅनमधला फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल आणि तो फॉर्म्युला इथे घेतलेला आहे कॉस टू थिटा इज इक्वल्डू वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच इथे आपल्याला लिहता येईल कॉस एक्स इज इक्वल टू वन मायनस टेन स्क्वेअर एक्स बाय टू आपण वन प्लस टेन स्क्वेअर एक्स वन प्लस टेन स्क्वेअर एक्स बाय टू या पद्धतीने ठीक आहे फक्त तिथे आपण डबल अँगलमध्ये लिहित होतो आणि इथे आपण त्या अँगलला के डिवाईड केलेला आहे टूने बघा इथे टू थिटा किंवा टू एक्स म्हणा असं जर लिहिलं तर आपल्याला इकडे वन प्लस टेन स्क्वेअर एक्स लिता येईल फक्त लक्षात येते आणि जर आपण इकडे एक्स लिहित असो तर इकडे आपल्याला एक्स बाय टू लिहावा लागेल लक्षात येते ना या पद्धतीने आहेत ते अभ्यासलेलं असेल तुम्ही इलेवन स्टँडर्डमध्ये सो मग टेन स्क् टेन एक्स बाय टू म्हणजेच टी आहे मग इथे काय भेटेल वन मायनस टी स्क्वेअर आणि डिवाईड किती भेटेल वन प्लस टी स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स जर असेल तर आपल्याला किती लिहिता येईल वन मायनस टी स्क्वेअर आपण वन प्लस टी स्क्वेअर या पद्धतीने ती भेटेल बरोबर आणि ती आपल्याला एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचं आहे याच टाईपमध्ये अजून एक टाईप दिलेला आहे इथे बघा जर या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल असेल तर बघा म्हणजे टाईप कसा आहे बघा इंटिग्रेशन वन आपण ए इन्टू साईन टू एक्स प्लस बी कॉस टू एक्स प्लस सी इन्टू डी एक्स या टाईपमध्ये जर असेल तर आधीचा टाईप कोणता होता फक्त साईन एक्स आणि कॉस एक्समध्ये जर असेल तर आपल्याला टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू टी पूट करायचं होतं आणि जर साईन टू एक्स आणि इथे कॉस टू एक्स ह्या फॉर्मॅटमध्ये जर टाईप असेल एक्झाम्पल असेल तर आपल्याला फक्त टॅन एक्स इज इक्वल टू टी पूट करायचं आहे लक्षात आहे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा तिकडे टॅन एक्स बाय टू पुट करायचो आणि इथे डबल अँगलमध्ये दिलेलं आहे तर आपण इथे टॅन एक्स इज इक्वल टू टी पुट करतो आहे लक्षात येते आणि सिमिलरली मग जसं आपण इथे वरती थ्री केस बघितल्या त्याच पद्धतीने इथे थ्री केस दिलेले आहेत बघा फर्स्ट केससाठी म्हणजे डायरेक्टली आपल्याला डेरिव्हिटी अप्लाय करायचा आहे टॅन एक्स इज इक्वल टू टी डेरिव्हिटी अप्लाय केल्यानंतर आपल्याला किती के भेटेल बघा पुन्हा तसंच जर युनिव्हर्सिटी ता जर सॉल्व केलं म्हणजे एक्ससाठी जर सॉल्व केलं तर हा टॅन इकडे जाईल म्हणजे एक्स इज इक्वल टू टॅन युनिव्हर्सिटी भेटेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन वन प्लस टी स्क्वेअर इन्टू डी टी आ, हा झाला डेरेव्हिटिव्हची टर्म त्यानंतर सेकंड पॉईंट जर साईन फंक्शनसाठी जर सॉल्व्ह केलं तर इथे किती आहे साईन टू एक्स आहे कॉस टू एक्स आहे म्हणून इथे बघा जर साईन टू एक्स जर घेतलं तर आपल्याला साईन टू थिटाचा फॉर्म्युला आताच आपण बघितला एन टू थिटाचा फॉर्म्युला किती असतो इन टर्म्स मध्ये तर टू टॅन थिटा आपण वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर वर पण च्या ऐवजी आपल्याला किती पुट करायचं आहे टी पुट करायचं आहे म्हणून इथे टू टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर लक्षात आहे फक्त आपण टॅन हा टीने रिप्लेस करायचा आहे आणि ती जी टर्म आहे साईन किंवा कॉस फंक्शन आहे ती टीमध्ये रिप्लेस करायचं आहे सिमिलरली कॉस टू एक्स आपल्याला लिहता येईल वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर इन टू डी टी या पद्धतीने ठीक आहे म्हणजे आता तुमच्या टाईप जर व्यवस्थित लक्षात आले असतील तर आपल्याला आता पुढे एक्झाम्पल अभ्यासायचे आहे ठीक आहे बघा आपण किती टाईप बघितले आता थिरीमध्ये थ्री टाईप बघितले कोणकोणते बघा एकदा थोडंसं रिवाइज करू आणि मग आपल्या एक्झाम्पलच्या पार्टकडे वळू बघा फर्स्ट टाईप या पद्धतीने होता स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये होता डिनॉमिटरला स्क्वेअरिंग होतं फंक्शनचा ठीक आहे इथे बघा वन अपॉन ए सायन्स स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी या, या पद्धतीने हा टाईप होता आणि हा जर टाईप असेल तर आपल्याला डिवाईड करायचा होतो कॉस किंवा सायन्स स्क्वेअर एक्सने ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला रिप्लेस करायचं आहे वन प्लस टेन स्क्वेअर एक्स किंवा वन प्लस क्वाट स्क्वेअर एक्स त्यानंतर सबट्युशन करायचं आहे टेन एक्सेस इक्वाल टू टी आणि नंतर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन डिनॉमिटरला भेटेल म्हणजे कंप्लीट स्क्वेअर मेथडने पुढे ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ठीक आहे हा या पद्धतीने हा फर्स्ट टाईप होता त्यानंतर सेकंड टाईपमध्ये आपल्याला फक्त a इंटू सायन एक्स प्लस बी इन टू एक्स प्लस सी म्हणजे फक्त कॉस एक्स या पद्धतीने टमवात हो त्या तर त्यासाठी आपण टायन एक्स बाय टू इज इक्वल टू टी सबिट्यूशन चूज करणार आहोत ठीक आहे ही सब्स्टिट्यूशन जर घेतली तर आपल्याला पुढे डेरिव्हिटीव काय भेटतो आणि साईन कॉस कशा पद्धतीने चेंज होतो ते आपण इथे थ्री केसेसमध्ये बघितलं ठीक आहे सिमिलरली इथे टाईप नंबर थ्रीमध्ये ठीक आहे म्हणजे हा सेकंड थर्ड टॉपिक थर्ड टाईपचा सब टाईप आहे इथे बघा वन अपॉन एस इन्टू साईन टू एक्स प्लस बी कॉस टू एक्स प्लस सी म्हणजे जर साईन टू एक्स कॉस टू एक्स जर असेल तर आपल्याला टॅन एक्स इज इक्वल टू टी करायचं आहे ठीक आहे आणि ज्या वेळेस आपण ही सबिट्युशन घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला डेरिवेटिव या पद्धतीने भेटेल त्यानंतर साईन टू एक्स या पद्धतीने लिहिता येईल आणि कॉस टू एक्स या पद्धतीने लिहिता येईल ठीक आहे तर आता हे सर्व आ, जे सबडिट्युशन आहे जी सिम्प्लिफिकेशन आहे आप ते आपल्याला पुढे त्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचं आहे ठीक आहे सो आता आपण डायरेक्टली एक्झाम्पलकडे बघू वळूया